गौतम बुद्ध म्हणतात की तुमच्या जीवनात जर एखादी दुःखदायक घटना घडली तर दुःखी होऊ नका. ती घटना तुम्हाला दुःखी करण्यासाठी घडलेली नसून तुम्हाला काहीतरी नवीन धडा शिकण्यासाठी घडलेली असते. घडलेली घटना नेमका आपल्याला काय शिकण्यासाठी घडलेली आहे ते नक्की पहा. त्या घटनेचं जर तुम्ही सकारात्मक राहून निरीक्षण केलं तर नक्कीच तुमच्या ते लक्षात येईल की तुम्ही करोडो रुपये खर्च करून सुद्धा जो धडा अनुभवू शकणार नव्हता तो अनुभव एखादी व्यक्ती एखादी घटना आपल्याला मोफत देऊन जाते. आपण फक्त जागरूक राहणं गरजेचं आहे आणि त्या घडलेल्या घटनेकडे सकारात्मक नजरेतून पाहणं गरजेचं आहे. यापुढे आपल्या आयुष्यात जर कोणतीही अप्रिय मनाला न आवडणारी घटना घडली तर आपल्याला दुःखी होण्याऐवजी एक समजदार व्यक्ती व्हायचे आहे आणि आनंदाचे गाणी गात पुढे जायचे आहे. अगदी असंच आपल्या जीवनाशी समरस होऊन भजनाच्या माध्यमातून हरिभजनाचा ध्यास घेतलेले काळसे गावचे श्री कृष्णा कदंबुआ, सुरेल आवाज, हजर जबाबी आणि प्रबोधन यांचा मेळ घालून आपल्या नावाचे वलय निर्माण करत आपल्या सुमधुर आवाजात अनेकांच्या हृदय सिंहासनावर विराजमान होणाऱ्या या भजनी बुवांना प्रहार डिजिटलचा सलाम. नमस्कार. प्रहार डिजिटलच्या मुलाखत सत्रात मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. खर तर सिंधुदुर्गामध्ये अनेक लोककला आहेत. त्या लोककलांमध्ये दशावतार आणि भजन ही लोकांना आवडणाऱ्या लोककला म्हणून आजही रसिक वर्ग त्यांना खूप मान देतो आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये बघितल्या जातात. खर तर श्रावण महिना आला की व्रत वैकल्याचे वेद लागतात आणि प्रत्येक जण अगदी त्या व्रत वैकल्यामध्ये न्हावून निघतो आणि यावेळी प्रत्येक वाडीवाडीतून प्रत्येक घराघरातून भजनाचे सूर आळवले जातात आणि अशाच भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करत काही बुवा लोक काही रसिकांना सातत्याने मनोरंजन देत असतात. अशाच एका भजन सम्राटाला आपण भेटणार आहोत. काळसं गावाचं हे रत्न कृष्णा कदंबुआ हे आज आपल्या भेटीला आलेले आहे. कृष्णा कदंबुआ यांचा जर आपण एकंदरीत प्रवास बघितला तर वयाच्या 10व्या वर्षीपासून ते या कला क्षेत्रामध्ये आहेत. आज जवळपास 3 दफापेक्षा जास्त वर्ष ते या भजन क्षेत्रामध्ये स्वतः कार्यरत आहेत. त्यांचे अनेक शिष्य परिवार सुद्धा आज त्याच जोमानं त्याच तन्मयतेनं आणि त्याच श्रद्धेनं भजन परंपरा जोपासत आहेत. अशा या बुवांची आपण आज हितगुज करणार आहोत. भजन संस्कृतीबद्दल त्यांनी घेतलेले अनुभव आणि त्यांना असलेल्या अपेक्षा आपण त्यांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्यामुळे आपण सर्वात पहिलं मायबाप रसिक तुमचं आणि या ठिकाणी आजच्या भेटीला असलेले आमचे बुवा कदंबुआ यांचं मनपूर्वक स्वागत. बुवा आपण खरंच वेळात वेळ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपलं सगळ्यात पहिलं रसिकांच्या वतीनं आणि प्रहार टीमच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना रामकृष्ण हरी नमस्कार. आज या मुलाखतीसाठी एक हितगुज करण्यासाठी प्रहारानं मला एक सुवर्ण संधी दिली. एक मनातील आपलं मन व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ मला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी प्रहारचे आभार मानतोय. सर धन्यवाद. आपण सुरुवातीलाच आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली याबद्दल. प्रहार सातत्याने कलावंतांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न अनेक वर्ष करते आणि त्यातूनच भजन संस्कृती विकसित व्हावी जोपासली त्याचे संवर्धन व्हावं आणि तुमच्यासारख्या बुवांना जुन्या जाणत्या बुवांना व्यासपीठ मिळावं हा प्रहारचा हेतू आहे. बुवा मला आठवतंय की तुम्ही त्यावेळी कदाचित 12-13 वर्षाचे असाल आणि सिंधुदुर्गामध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा कणकवलीच्या भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये संपन्न झाली. जवळपास 75 पेक्षा जास्त मंडळ या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती आणि तुम्ही वयाने जरी लहान असलात तरी या स्पर्धेमध्ये मात केलं आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तुमच्यासह तुमच्या मंडळाला मिळालं आणि या स्पर्धेमध्ये तुमचा विशेष जी रचना आहे जी तुम्ही केलेली होती ती रचना तुम्ही भालचंद्र महाराजांच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित केला होता. त्यामुळे आपण सुरुवातीलाच हे महाराजांवरचं गीत आळवण कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळी भजन मंडळ लहान मोठी सर्व भजन मंडळ या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये समाविष्ट केलेली होती आणि माझं भाई आता सांगितल्याप्रमाणे 11-12 वर्ष वय होत. बाबांचा आशीर्वाद घेऊन बाबांचे पहिलं मला पारितोषिक काय मिळालं असेल तर बाबांची मूर्ती. अरे वा. आणि बाबांची मूर्ती मला ती आशीर्वाद म्हणून लागली आणि परत मला बक्षीस वितरणासाठी परत भजन एकदा मला सांगितलं गेलं तेव्हा ही रचना माझ्या तोंडातून आपोआप निघाली.
गजराच्या माध्यमातून मी तिथे सादर केली होती. जय जयकारे मनुमली अवघी कणकवली नगरी, जय जयकारे मनुमली अवघी कणकवली नगरी, भालचंद्र बाबा अवतरणे पूर्ण तत्व अवधारे, भालचंद्र बाबा अवतरणे पूर्ण तत्व अवधारे, भालचंद्र बाबा सुचलं काय कळत नाही. तर बाबांचा आशीर्वाद देण्याची एक वेगळी पद्धत होती. काय विडी वडायचे बाबा, त्याचा चटका द्यायचे किंवा एखादा फटका पण रागाने हा आशीर्वाद घ्यायचे. नकळत माझ्या तोंडातून त्या गजरात कसं गेलं, बाबा द्या चटका द्या फटका आणि त्या तन्मयतेने महाराजांच्या चरणावर हे पोचणं हे खूप कठीण गोष्ट आहे. पण आपण मनापासून जेव्हा एखादी गोष्ट समर्पित करतो त्यामधला भाव महत्वाचा असतो आणि तो भाव आपण दिला त्याबद्दल खरंच तुमचं त्रिवार आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुद्धा. बघा एकंदरीत तुमची पार्श्वभूमी बघता तुम्ही अत्यंत गरीब घराण्यातून उभं राहता, म्हणजे मला असं माहिती आहे की अगदी तुम्हाला तुमच्या वडिलांचं सुद्धा दर्शन झालं नाही. आणि असं असताना तुम्ही गरिबीतून आज एक प्रतितयश बुवा कृष्णा कदम बुवा म्हणून तुमचं नाव अगदी रसिक मनावर अधिराज्य करते. बाबा ह्या म्हणजे पूर्णपणे बाबा नसताना तुमचा हा जो विकास होता किंवा वजनाकडे जाण्याचा कल होता तो नेमका कसं कशा प्रकारे तुम्हाला कोणी मदत केली घरचे आई? तशी मदत म्हणायची तर आईनं माझे खूप कष्ट घेतले. माझ्या जन्मापूर्वी 2 महिने माझे वडील गेले म्हणजे त्यांचं दर्शन सुद्धा झालं नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतर 2 महिन्यांनी माझा जन्म झाला. जवळजवळ पूर्ण उंच धरण संपलेलं होतं. 8 वर्षात 1 वर्षात 8 प्रेत घरात झाली आणि पूर्ण उंच हे संपायला आलं हो. आणि त्यानंतर फक्त एक बहीण होती ती पण अपंग होती ते आणि तिच्या त्यानंतर वडील फॉर्म सगळ्यांचं 2 महिन्यांनी माझा जन्म झाला. आईनं मला राहण्याचं मोठं केलं. आता तेव्हा हे जर संस्कार कुणाचे असतील तर आईच आहे हे निश्चितच आहे. कारण तेव्हा असं मनोरंजनाचं कुठचं साधन नव्हतं. गुणगुंड अंगाई गाणं याच्यातून मी ह्या कलेकडे आकर्षलं गेलो आणि ही कला मी पुढे चालवली. खरं तर आईबद्दल असं म्हटलं जातं की तुलाच गावे तुलाच घ्यावे तुला तुझावे आई. अवघ्या जगात तुझ्यासारखे दुसरे दैवत नाही त्यामुळे आई हे किती महत्वाची असते. म्हणजे आपण बुवांचा परिचय करून घेताना बुवांचा संघर्ष किती मोठा होता बघा. बुवा सांगते की घरात 1 वर्षाला 8 प्रेत झालेले होते. एवढं साधन आहे की जगामध्ये सगळ्यात मृत्यू हा महाभयंकर असतो आणि मृत्यू हा शाश्वत असतो. पण अशा मृत्यूनंतर सुद्धा थैमान करत असताना तुम्ही जी वाट काढली आणि तुमच्या माऊलीने तुम्हाला वाटली त्या माऊलीला खरं स्त्रीवार धन्यवाद. तर त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो कारण असं एवढं चांगलं रत्न सिंधुदुर्गाच्या क्षितिजावर तुमच्या नावावर म्हणजे उदयास आलं आणि तुमचं नावही कृष्ण आहे. तर कृष्ण म्हटल्यानंतर जो कुणालाच कळला नाही तो कृष्ण मग कुणालाच न कळणार हा कृष्ण कारणीभूवांना कसं काय कळला? अशी गंमत झाली की मी म्हणजे कलाकार हा निर्माण करून होतो तो जन्मावाच लागतो असं म्हटलं. कदाचित निसर्गाचं परमेश्वर म्हणण्यापेक्षा निसर्ग म्हणूया निसर्गाच्या ह्याच्याप्रमाणे माझा जन्म झाला तो कदाचित या सप्त स्वरांसाठीच असेल असं मला तर वाटू लागलं आणि वाटतंय. आता तर लहानपणापासून शाळेत शालेय वयापासून
घरात काही भीती हा विषय नव्हता, पण डबे वाजवले. तेव्हा डबे यायचे पत्र्याचे, आता प्लास्टिक आहे, पण पत्र्याचे डबे होते. ते डबे वाजवून गाणं म्हणायचं आणि असं हा ध्यास लागत गेला. तेव्हा हार्मोनियम फक्त किरकोळ जणांकडे असायचे. आणि शालेय जेवढा जेव्हा हायस्कूलमध्ये गेलो 5वी 6वी तेव्हा हायस्कूलची हार्मोनियम घेऊन मी हळूहळू सारे ग हे माहीतच नव्हतं. फक्त गाणं कोणी आ केलं तर ते वाजवायचं, एवढे फक्त ते माहीत होतं. आणि त्याच्यानंतर मी हळूहळू शिकायला लागलो. त्यावेळी भजनं पण करायला लागलो. मग भजनासाठी गाणी म्हणायची तर ऐकून कदंबुवा, चंद्रकांत कदंबुवा, कृष्णा पवारची, त्यावेळी मी पहिली घ्यायचे तिची ग अशी त्यावेळी करायचं. त्याच्यानंतर एकदा लक्षात आलं माझं इथे भजन होतं कुडाळच्या नाबरवाडी, आणि अनायसे कृष्णा पवार म्हणत माझ्या पुढे भजन होत, आणि त्यांची गाडी त्यांनी म्हणून ते मोकळेल, त्यांचीच गाडी मी म्हणणार होतो. त्यांनी म्हटल्यामुळे माझा मोठा प्रश्न झाला की आता करायचं आपली ते हीच बसलेली ठराविक गाडी. मग ते कसं तरी भजन मी निपटून नेलं, जुनी बसलेली गाड्या वगैरे म्हणून. आणि तेव्हा ठरवलं, गाण्याला घडा लावलं की आता आपण काय केलं पाहिजे, शिकलं. कारण एक प्रगल्भ माणसाचं गायन आपल्या समोर झालं की त्याच्यानंतर आपण आता काय गायचं आपल्याला सा माहीत नाही, ते माहीत नाही. आणि त्याच्यानंतर मी गाराने सरांकडे शिकायला, ते पण शिकायला ती एक मोठी स्टोरी. मी फक्त जायचो आणि खिडकीतून वाकून बघायचो. कारण का तेव्हा परिस्थिती अशी होती की दोन वेळचं अन्न मिळणं मुश्किल, आई ते गमावणारी आणि आम्ही दोन बहीण. तर मी खिडकीतून वाकायचं बघायचं, वाकून असं पाहायचो कोण वाजवत. एक दिवशी सरांचं लक्ष गेलं आणि त्याने मला सांगितलं, कोण रे मला तू जर आतमध्ये, आणि मला आतमध्ये बोलवून आतमध्ये बोलवून घेतलं, काय करतोस तू, तुला गाणं म्हणताय गाणं म्हणते. तर मी खूप बिंद होतो, आता हे तेवढाच होतं, हा येतो म्हणतो म्हणून वाजवता येतं तुला. तर येत नव्हतं तरी सुद्धा त्यांना येत वाजवतो मी. तर आणि तिथे मी प्रयत्न केला, त्याने सांगितलं हरकत नाही, तुला शिकता शिकवेन मी, तू येऊ शकतोस, तसं मी पैसे देऊ शकतो, ती काळजी तू करायची. एक माऊलीनंतर जन्म देणाऱ्या माऊलीनंतर जर कोणी माऊली माझी असते तर ती माझी जरूरी आहे, बाबनराव उठा. त्याने मला जे घडवलं ते त्याने घडवलं पूर्ण. एक संगीत हा विषय बाजूला ठेवूया, पण समाजात वावरायचं कसं, समाजात बोलायचं कसं, काय विषय आपल्याला ते दिलंय ते दुसऱ्याला वाटायचं हे शिकवलं जर कोणी असेल तर आमच्या कारण सांग. त्यानंतर त्याने मला क्लासला कंटिन्यू केला. इव्हन माझ्या बऱ्याचशा परीक्षेची फी सुद्धा सरांनी भरली आणि गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा मला द्यायला हवं, असं माझा हा प्रवास चालू. म्हणजे एकंदरीत तुमच्या सरांचं किंवा तुमच्या या माऊलीचं आम्हाला दर्शन तुम्ही घडवलं, एकंदरीत कारण असं कसं आहे, म्हणजे त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांचं गायनाविषयी असणारं प्रेम कसं होतं, त्यांची मुलाविषयी असणारी ज्याला आपण श्रद्धा म्हणतो ती श्रद्धा कशी होती, हे आम्हाला ऐकायला आवडेल. कारण सर एक असं व्यक्तिमत्व होतं, कधीही पाहा त्यांना पूर्ण पूर्ण सफेद सदरा आणि लेंगा, एक व्यक्तिमत्व, शिक्षकी पेशा तसं एक पूर्ण सदरा लेंगा आणि शरीर एकी अशी किरकोळ मध्यमच होती, पण एक प्रेम त्यांच्यामध्ये असायचं, ते एक वेगळंच होतं. आपलं आपुलकीपणानं ते आम्हाला एवढं हाताळायचे विद्यार्थ्या सगळ्यांना समजलं. त्याच्यातून माझ्यावर त्यांचं विशेष म्हणजे काय प्रश्न ये बस, पण आम्ही त्यावेळी हा संकोच असायचं की आपण घेत येत नाही कशाला बसायचं, आपण बाजूला बसायचं, कोण नसलं की तिथे बसायचं, पण नाही ये आता तो गाणं म्हणते ना तू वाजवायला बस, हा अत्यास असायचा. म्हणजे दुसऱ्याला साथ संगत कशी करायची, त्यामुळे आज आम्ही 12 पट्ट्या डबलबारी हा विषय आता आता विषय म्हणतो भजनाची बारी म्हणतो, 12 पट्ट्यामधून पेटी वाजवण्याची कला जर आम्ही शिकलो असेल तर या गुरु माऊलीने आम्हाला हे ह्याचं गाणं आहे हो अमुक हा अमुक पट्टीत म्हणणार आहे, काळी 4 मध्ये काळी 3 मध्ये हे पांढरी 4 मध्ये पांढरी 5 सगळ्या पट्ट्या वाजवायला आम्ही शिकलो या आमच्या गुरु माऊलीने असे. तर ती त्यांची शिकवण्याची पद्धत होती, आपुलकेपणा होता, प्लस जीव ओतून सांगायचे की मी आहे तोपर्यंत शिकून घ्या शिकून घ्या. खरंच खूप सुंदर तुम्ही तुमच्या गुरुमाऊली बद्दलचे
जे एकंदरीत वर्णन आहे ते शब्द रूपाने आमच्या समोर प्रकट केलं. मी पुन्हा एकदा आज ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या व्यक्तित्वाला आणि एकंदर भजन संस्कृती जोपासत असताना त्यांनी जे काही म्हणजे ही गायन जी कला आहे किंवा वादन कला आहे तिचा विस्तार ज्या प्रकारे केला त्याच्या सगळ्या कर्तृत्वाला मी सांगतो. सांगायचं म्हणजे त्या माणसाने म्हणजे माझ्या गुरुबाऊलीचं वैशिष्ट्य सांगतो. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जेवढे आज माझ्या वयाची किंवा माझ्यापेक्षाही वयाची जी काही संगीत या विषयामध्ये जाणकार मंडळी असतील तर ती कारणे सरांचीच विद्यार्थी असतात. एवढं 100% कारण त्यावेळी त्यांचाच पहिला क्लास होता श्रीपद पमाडिये सर त्यांच्या क्लासमध्ये ते इथे कृष्णा पवार वगैरे बरीचशी मंडळी त्यांच्याकडे शिकून गेलेली आहेत पहिले. फक्त त्यांचा एक विषय असा होता की भजनाकडे त्यांचा कल कमी होता. शास्त्रीय उपशास्त्रीय सुगम संगीत हा प्रकार त्यांना अतिशय आवडीचा. भजनाकडे थोडस त्यांचं त्यामुळे मला सुद्धा विरोध त्यांनी केला. म्हणजे असं माझ्या ऐकवत आलं आहे की तुम्ही जेव्हा त्यांचं नाव डबलबारीच्या माध्यमातून घ्यायचं की माझे भाऊ आहे आहे तेव्हा त्याने तुम्हाला प्रखर विरोध केलेला. विरोध होता विरोध अशासाठी होता की भजन हे कला आता प्रत्येकाचं एक काहीतरी मत असतं वेगळं. त्यांना शास्त्र भजन हे त्यांना आवडायचं, भक्ती संगीत आवडायचं. भजन हा कोकणातला प्रकार काही अंशी म्हणजे पूर्वी नव्ह आता जेवढा आहे तेवढा दूषित नव्हता तरी सुद्धा एक त्यांचं शास्त्र ह्या विषयाकडे जास्त भर की आपण लोकांना स्वर ज्ञान कळलं पाहिजे, राग कळले पाहिजे, हा त्यांचा कल जास्त होता. ते म्हणलं की मी हा क्लास चालू केलाय तो प्रचारासाठी नाही, संगीत माध्यमाचं संगीत या विषयाचा प्रसार होण्यासाठी फक्त हा क्लास सुरू केलेला. हा त्यांचा काय म्हणजे पैसे मिळवून त्यामुळे भजनाकडे शक्यतो मला सांगायचं भजन थोडस नाव आपल्या कलुषित होऊ शकतं असं वाटत होतं. पण त्यावेळी जेव्हा त्यांनी मला विरोध केला त्यावेळी मी त्यांना मात्र शब्द दिला. आता मी सांगतो ना काही वर्ष मी बारी म्हणजे डबल बारी ह्या विषयातून थोडासा मी बाहेर आहे. मी आहे माझ्या मनाने तो का आहे तर मी माझ्या गुरु माऊलीला शब्द दिलाय की तुमच्या नावाला मी कुठच्याही प्रकारे गालबोट तुम्ही हयात असताना आणि तुमच्या पश्चातही लावू देणार नाही. हा हे दिलेलं वचन पाळण्यासाठी मला थोडस असं बाजू पण माझं मी प्रबोधन करण्याचं काम प्रबोधन भजनाच्या मध्ये. भजन ही अशी एक नारदीय गाणी आहे आणि ती नुसती भजन म्हणजे नुसतं भजन करायचं नाही. आम्हाला नमस्कार करतात नमस्कार गो होय ना आदराने नमस्कार केला जातो. हा नमस्कार आमच्यासाठी नसतो. एक परमेश्वर आणि एक भक्त याच्यामधला दुवा संत आहे. आम्ही आम्हाला संत म्हणत नाही पण सांगतो एक दुवा संत आहे. त्यामुळे संतांना परमेश्वरापेक्षाही मानलं जातं. जसं एखादी गोष्ट आपल्या एखाद्या अधिकाऱ्याला भेटायचं असेल तर पहिलं कोणाची भेट झाली पाहिजे. सेम तसंच आहे की आम्ही परमेश्वराचे भक्त म्हणून लोक आम्हाला नमस्कार करतात. तो खरा नमस्कार परमेश्वरासाठी असतो. हा महत्वाचा विषय खराच बाबा खूप सुंदर. खरं तर आपण भागवत धर्माबद्दल जर अभ्यास केला तर हे तुमच्या लक्षात येईल की भेदाभेद अमंगळ असं म्हणून भागवत धर्माने आपली पताका जी खांद्यावर घेतली ती 800 जास्त वर्ष झाली. आजही तुमच्यासारख्या अनेक मुलांच्या माध्यमातून याची प्रबोधन याचे गोडवे आपण सातत्याने संगीताच्या माध्यमातून गात असतात. बुवा या सगळ्याविषयी जेव्हा आपण याचं अवलोकन करतो तेव्हा बऱ्याच वेळा असं आपल्याला समाजामध्ये दिसतं की जी तुमच्यासाठी कलावंत मंडळी असतात त्यांना शाप असतो तो म्हणजे व्यसनाचा. पण आज तुमच्याकडे तुमचं अवलोकन केलं किंवा तुमच्या एकंदरीत चारित्र्याचं जेव्हा आपण अवलोकन करतो तेव्हा तुम्ही या सगळ्यापासून अलिप्त आहात असं वाटतं. नेमकं कोणत्या गोष्टी तुम्हाला यापासून तुम्हाला अलिप्त ठेवण्यामध्ये मदत झाली आहे? शाप असतो बरोबर आहे. व्यसन आता सांग म्हणजे पाहिलं आपण व्यसन शाप किंवा हे असं व्यसन करून घेणं किंवा काय करणं हे प्रत्येकाच्या मनावर असत. मी माझ्या शिक्षणाच्या कालावधीत 2 हे ॲग्रिकल्चर डिप्लोमासाठी जेव्हा राहिले होतो तेव्हा माझे रूममेट 7 होता. 7 रूममेटपैकी बरेचसे त्याच्यात पण गुरु माऊलींना आम्हाला पहिल्यांदाच ह्या कलेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल कारण सरांचं एक वाक्य होतं कायम सांगायचे सगळ्याच विद्यार्थ्या जर याच्यात तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर 2 गोष्टीपासून सावधान राहील. 1 बाई आणि 1 भटकी. आणि खरीच गोष्ट आहे आताही आधी अनुभवतो ह्या 2 वाक्यामुळे आणि काहीतरी आपल्याला आयुष्यात करायचंय. आम्ही समाजात बघायचो की आजूबाजूला काही परिस्थिती अशी होती की दारू पिणाऱ्याची काय परिस्थिती होती त्यामुळे ह्या विषयापासून मनोमन ठरवलं की आपण लांब राहायचो. प्लस पॉईंट असा आहे माझ्याकडे आज 25 वर्षाची कोरस साथ देणारी नेहरू गावची मंडळी आहे
आजी बोलले तीही अभिमानाने सांगतात की आज आम्ही निर्व्यसनी आहोत त्या एका माणसाच्या सानिध्यात. एक विषय असा की प्रत्येकानं जर मनावर कंट्रोल केलं की नाही नाही त्या मार्गाने पण व्यसन मला ह्याचं मात्र संगीत विषयाचं मला मी परमेश्वर मानत नव्हतो पण मी परमेश्वर अनुभव गुरुच्या रूपानं बऱ्याच रूपाने मी अनुभवलं आणि जेव्हा मला परमेश्वर समजला तेव्हा मी वाईट गोष्टी बऱ्याचशा टाळण्याचा प्रयत्न. खरंच खूप सुंदर संत गाडगे बाबा यांचं शिक्षण सुद्धा दड नव्हतं. चौथी असताना हा माणूस सांगतोय की परमेश्वर हा दगडात बघायचा नसतो तर परमेश्वर हा माणसा माणसात बघायचा असतो. त्याने सकाळी गावातली घाण साफ केली आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातली आणि डोक्यातली घाण साफ केली. त्या गाडगे महाराजांची तुमच्या माध्यमातून आज मला आठवण आली आहे. व आपण अनेक ठिकाणी भजनं केला, अनेक डबल गाड्या सुद्धा आपण केला. मला वाटतं अगदी लहान असताना म्हणजे तुम्ही कदाचित SSC किंवा HSC सुरुवातीला तुम्हाला एक तगडे व्हा मिळाले ज्यांचं नाव अभिमानाने आज सिंधुदुर्गाच्या कलाक्षेत्रामध्ये अभिमानाने घेतलं जातं. ज्यांचं गायन वादन ज्यांची गायकी प्रत्येकाच्या मनामध्ये ठाव करून देते असे सन्माननीय भालचंद्र केळुसकर व्हास्कर व्हा. 1993 गोष्ट आहे. मला वाटतं मी 10वीची परीक्षा मार्च मध्ये दिली, एप्रिल महिना गेला आणि गावातले माणसांनी ठरवलं तू भजन चांगलं करतोस, तुला डबलवाली करायची. आता सांगायची गोष्ट म्हणजे मुद्दाम असं की आमच्या गावातले जाणते माणूस म्हणजे हाफ पॅन्टवर अजूनही माणूस असतो, पायात चप्पल नसते, अजूनही तो माणूस आहे, पायात चप्पल कधी घालत नाही. त्या माणसाने आणि आणखी एका माणसाने दोघांनी डबलवाली करण्याची आणि मला सांगितलं तुम्हाला आम्ही देऊ त्या ह्याच्यात तुम्हाला तर ठीक आहे. आणि तेव्हा एक उमेद होती, आणि तेव्हा स्टेज कुठली नव्हती, त्यावेळी स्टेज असून असून काय भजन चतुर्थी पण किती चतुर्थीचे 11 दिवस चालायचं, नवरात्रीत कुठेतरी चालायचं की नंतर ते सामान परत बंद व्हायचं असं व्हायचं. आणि सामान आमचं स्वतःच पण नव्हतं, आम्ही दुसऱ्याचे आणले, एकाची पेटी एकाचा पकवत असं आणायचं. आता हर तऱ्हेचं सामान आहे पण त्यावेळी ती डबलवाली ठरवली गेली आणि ते पहिल्यांदा मला नाव पण सांगितलं गेलं की अमुक माणसाबरोबर आहे आणि बारी ठरली. त्याच्या आदल्या दिवशी मला सांगितलं हा मोठा प्रश्न पडला. आता आईला आमच्या काही माणसाने असं झालं की एवढ्या मोठ्या माणसासोबत झुलांदाच्या बारी घेतल्या, ती बिचारी घाबरून म्हणजे ठीक आहे. पण ती बारी एवढी अतिशय सुंदर झाली भालचंद्र केळुसकर बॉडी मला म्हणजे त्यावेळेस अजूनही सांगायची गोष्ट होती. आताच्या नवीन पिढीला हा महत्वाचा विषय भालचंद्र केळुसकर बॉडी माझ्यासमोर एक म्हणजे प्रतिस्पर्ध्याकडून काय शिकायचं तर भालचंद्र केळुसकर हे वयानं मोठे संगीत मध्ये जाणकार व्यक्ती आहे. तर म्हणे भालचंद्र केळुसकर बुवा यांच्याकडून मी काय पहिलं काय शिकलो असेल तर माझ्या आयुष्यातल्या पहिल्या बारी त्यांनी मला तेव्हा पारंपरिक बाऱ्या होत्या. माझी बारी झाली की त्यांनी करायची, त्यांची बारी झाली की परत मी करायची, माझी झाली की परत असा प्रकार होता. 10-10 हा प्रकार नव्हता. तिथे पारंपरिक बारीमध्ये त्यांनी माझी बारी झाल्यानंतर त्यांनी दुसरी बारी आपली पहिली बारी केली आणि भैरवी घालून होती, भैरवी म्हणून होती, भैरवीचा अभंग म्हणून म्हटले. आता भैरवी नंतर हा मोठा बरं. आता असं आता एवढं माध्यम झालेलं आहे की लगेच कुणालाही फोन लावून आपण विचारतो तेव्हा काहीच नव्हतं समजलं. पण केव्हा तरी एका दुसऱ्या विद्यार्थ्याला शिकवताना मी ऐकलं होतं की भैरवी तोडायची कशी आमच्या सर सांगताना. तर तेव्हा काहीतरी मी एक 1.5 वर्ष शिकलेलो होतो, पुढे शिक्षण माझं चालू होतं. मग भैरवी थाटाचाच मालकौस राग गाऊन भैरवी थाटाचा मालकौस राग गाऊन मी ती भैरवी तोडून माझी बारी सुरू. हे मोठा धडा त्यांच्याकडून मला तिथे पहिल्याच बारीला मिळाल आणि मग मी हळूहळू माझा प्रवास चांगल्या प्रकारे सुरू. जे पूर्वीच्या डबलबारा तुम्ही अनुभवला ती भालचंद्र केळुसकरच्या मातब्बर दिग्गज कलावंतांबरोबर डबलबारीचे सामना घेणं म्हणजे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. पण तुम्ही तो घेतला, रिस्क घेणं खूप गरजेचं असतं. रिस्कमुळे खूप काही फायदे होऊ शकतात, जसे तोटे होऊ शकतात तसे कमालीचे फायदे होऊ शकतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. पण बुवाच तुम्हाला तुम्ही डबलबारी क्षेत्रापासून थोडेसे लांब आहात म्हणजे तुम्ही शक्यतो डबलबारीच्या विषयामध्ये किंवा 2020 विषयामध्ये येत नाही, अर्थात काय येत नाही हे मी तुम्हाला नक्की विचारणारच आहे. पण पूर्वीच्या डबलबारी आणि आताची डबलबारी याच्यामध्ये काय फरक जाणवतोय का? आता पंचरत्नांचा उल्लेख केला पूर्वीची डबल, आम्ही त्यांचं ऐकून शिकलो. माणूस हा अनुकरण करणारा प्राणी, तो दुसऱ्याचं अनुकरण करून करणार. तेव्हा आम्ही ह्या सर्व सगळ्या गुवाची कॅसेट ऐकायचो. ते कॅसेट ऐकून ते गातात कसे ते
असा विषय होता. आणि तेव्हापासून पारंपरिकता होती की नमन झाल्यानंतर भजन, भजन झाल्यानंतर रूपाचा अभंग, त्याप्रमाणे तो भजनाचा एक नियम ठरलेला. तर तो एक व्यवस्थित होता अगदी कवाली पर्यंत. कवाली हा विषय नंतर त्यांनी थोडा थोडा आणला असेल भजनात. ऍक्च्युली कवाली हा विषय वेगळा आहे, कवाली हा विषय वेगळा आहे, पण तो भजनात एक आणला असेल समजलं. पण कवालीपर्यंत हा प्रकार होता. आणि आताचे जे 2020 झाले तिथे कवाली हा प्रकार जवळजवळ कवाली भारूड हा कालबाह्य झाले, कालबाह्य. पण आम्ही कवाली अगदी कवाली भारूड एकनाथी भारूड नाथांची जी कूट भारूड हे कुठे आहे म्हणजे एखाद्याला वेगळं सांगायचं. आता तुम्ही बोललात मला तुम्ही व्यसनाकडे कसे नाही तसे कुठ म्हणजे वेगळ्या भाषेत सांग. एखादं पीत असेल तर पिऊ नको म्हणून सांगितलं की त्याला ते पी म्हणजे कुठ भाषा. तशी ती कुठ हरवलं सुद्धा मी एकदा तरी कणभाऊ मी सांगतो की जेव्हा मी एकनाथ महाराजांचं ते हे खेळ खेळू विटी राणी हे भारूड येते कुडाळेश्वर मंदिरात म्हटलं स्पर्धे अबक दिवक दिवक पुरा त्रिगुण खेळ मांडू खेळू विटी दळ. परीक्षक मला वाटतं खानोलकर गुरुजी होते ते कीर्तन करून त्याने मला खाली उतरवलं आणि विचारलं की पुढचं जो शब्द आहे त्याचे ओकड लंड मुंडन आलं पुढे आणि लेंक ह्या शब्दाचं मला वाटतं सांग. आता एवढा प्रगल्भ अभ्यास तेव्हा काही केलेला नव्हता पण समयी सचकता एवढी त्या परमेश्वराचे. बऱ्याच वेळी असं सांगतो की मी करत नाही करता करता वेगळा आम्ही फक्त हा निमित्त आम्ही फक्त निमित्त मात्र करता करवीत होतो. सर माझ्या मुखातून ते सहज उद्गार आले की शरर शडरी काम क्रोध मद मत्सर लोभ हे आजचं कदाचित वर्णन नाथाने केलं असेल तर तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थापलं. पण मी सोडलेली ती एक अंदाज म्हणजे मी सोडलेलं उत्तर होत. त्यानंतर मी ठरवलं की आता आपण अभ्यास करून बोललं पाहिजे आणि अभ्यास करून एखादी गोष्ट मांडली पाहिजे. आपल्याला जर समजली नसेल तर ती मांडून उपयोग नाही म्हणून मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच ते मांडतो. खूप छान गोवा गोवा. मला असं वाटतं की एका डबल बारीमध्ये आपण आमने सामने बसलेला होतो आणि एक थोडासा म्हणजे आपण व्यसनाच्या अधीन झालेला एक गोवा तुमच्याबरोबर होता आणि अशा वेळी तुम्ही त्याला कवालीतून उत्तर दिलेलं होतं. ते कवालीतले उत्तर आम्हाला ऐकायचं आहे म्हणजे कशा प्रकारे कवाली म्हणजे भजन हे क्षेत्र आपण परमेश्वर हा आपला एक मुख्य ध्वज म्हणतो हिंदू संस्कृती प्रमाणे. परमेश्वर परमेश्वराला आपण अतिशय महत्वाचं स्थान देतो परमेश्वराला आपण पुजतो. पण हाच प्रकार भजनात की व्यसनाची व्यसन करून पेटीवर बसून भजन करणं हा प्रकार मी पाहिला माझ्यासमोर विरुद्ध बुवा जो होता तो अगदी तर झालेला. आता म्हटलं करायचं मग त्यावेळी मला सुचलेली एक कवाली अरे झुम 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 शराबी रामनामा. जर तुला हेच करायचं असेल तर रामनामात हे कर ले शराब हरिनाम की संगीत की जामा. ही कवाली मला त्यावेळी सुचली. सुचली म्हणण्यापेक्षा परमेश्वरानं माझ्याकडून काही गोष्टी घडवून आणल्या. बरीचशी कमण आहे ती सगळी मी स्वतः घेतली कारण माझं भजनाचं जे पूर्ण जे हे आहे भांडवल भांडवल म्हणता येईल त्याला म्हणजे अभंग सोडून अभंगाला मी अजून विषयाला हात घातला कारण अभंग हा खूप मोठा अभंगच आहे ज्याला भंगण आहे. निळोबा सांगतात भंग नाही नाम ठेवले अभंग अभंगाचा रंग कोण जाण कळ. त्यामुळे अभंग कधी लिहिण्याचा प्रयास केला नाही पण अशी काही ते कवालीच्या माध्यमातून माझ्याकडून एक सहज गेलेले शब्द बघा अरे झुम 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 शराबी राम नाम. खर तर अनेक वर्ष भजनाच्या माध्यमातून अनेक लोकांना आनंद देणारा बुवा म्हणजे या ठिकाणी असणारे आमचे कदम बुवा ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवले की गुरु कसा असावा. गुरु हा खूप महत्वाचा असतो कारण गुरूंच्या सहवासात राहून आपल्या शिष्याचं कल्याण करता येतं. संगीताच्या माध्यमातून अनेक सुंदर सुंदर प्रकारचे गायन किंवा गायकी ज्या माणसानं केलेली आहे ते आज भेटीला आपल्या आलेले आहेत आणि ते ज्या प्रकारे त्यांनी कवाली त्या भजनामध्ये म्हटली ती कवाली ते सांगत आहेत. पहिल्यापासून मला एक सवय होती की एखादा विषय मांडायचा म्हटलं की तो प्रखर देणं मांडायचा. सजाने से पहले एक ताबू में हरी का
खरंच खूप सुंदर सादरीकरण. तुमचा जो आवाज आहे तो मनाचा ठाव घेतोय. म्हणजे त्या आवाजामध्ये असणारी जादू किंवा त्या आवाजामध्ये असणारा जो गोडवा आहे तो कुठेतरी भावतोय. बुवा म्हणजे संगीत हे खूप मोठं आणि विस्तृत क्षेत्र आहे आणि या संगीतामध्ये जर तपसाधना करायची असेल तर त्याला आयुष्य सुद्धा कमी पडतं. आम्हाला काहीच येत संगीत जर विशाल सागर मानला गेला, समुद्र जर मानला संगीत हा विषय, तर समुद्राच्या किनाऱ्यावरची वाळू, वाळूचाही स्पर्श जसा आमच्या पायाला धरला तेवढा संगीत विषय. म्हणजे खूप अभ्यास करू तेवढा कमी, आणि अभ्यासपूर्वक जर केलं प्रत्येक गोष्ट जर अभ्यासपूर्वक केली तर आजकालच्या युवकांना कसं चार पाच गाणी आली, आजकालची पिढी कशी चार पाच गाणी आली भजन आलं की नाही समजून होऊन जाते. त्यामुळे उच्चार सुद्धा स्पष्ट पाहिजे. कुठे मराठी भाषा जशी फिरवाल तशी फिरते. मराठी भाषा गाणं म्हणताना सुद्धा एखादा जर शब्द मागे पुढे झाला तर अर्थ बदलतो आणि त्याचा परिणाम वेगळा असेल. त्यामुळे बुवा अगदी सुरुवातीलाच तुम्ही जेव्हा जी आपण ज्याला आलाप म्हणतो ते आलाप मारण्याची सुद्धा तुम्ही पद्धत दाखवता. त्यामुळे अनेक रसिक आपल्याला बघतायत, अनेक म्हणजे त्या ठिकाणी भजनामध्ये रस असलेली माणसं आपल्याला बघतायत. त्यामुळे आलाप नेमका कसा मारायचा ते जरा एक प्रात्यक्षिक दाखवायला. आता प्रत्येकाची एक कला असते, प्रत्येक रागानुसार तो आलाप होतो. आता प्रार्थना परमेश्वराचं भजनात महत्वाचं काय सुरू होतं भजन प्रार्थने. प्रार्थना ही अतिशय महत्वाची गोष्ट आणि ती प्रार्थना करताना सुद्धा मी एक असा प्रयोग आणला की पाच राग आणि ती पाच रागांची एक माळ करून आपण परमेश्वराला समर्पित करायची सुरुवातीलाच. आणि हा एक पाच स्वर असलेलेच पाच राग. म्हणजे उदाहरणार्थ भूप राग सारे गपद असा पाच स्वर, त्याच्यानंतर शिवरंजनी सारे गपद असा, तेच फक्त फरक वेगळा. कोमल धकेला किती हे होते भूपेश्वरी असं रागाचा एक प्रयोग करून माझ्याकडून एक प्रार्थना घडली. Oh,
एक माला द्यायला. म्हणजे सारे गप धसा हा गुप झाला शुद्ध स्वरांचा. ग कोमल केला, गंधार कोमल केला, शिवरंजनी झाला. सारे गप धसा ध कोमल केला, उपेश्वरी झाला. त्याच्यानंतर शुद्ध नी लावला सारे गप ये सारे गप काय झालं. आणि भूप राग फक्त त्याचं थोडस चलन बदल. म्हणजे वादीला संवादी केलं, संवादीला वादी केलं, उत्तरंगी प्रधान राग केल्यानंतर तो काय झाला देशकर. म्हणजे लोकांना हे असं शिक्षण. आता पेटीविषयी तुम्हाला सांगतो मी. पेटी मला एक अशी पहिल्यापासून आवडली जी आपल्याला जे लोकांना माहिती नाही ते प्रकाशित आपण करेल. हार्मोनियम म्हणून मी 2 वर्षापूर्वी विनोद चव्हाण, विनोद चव्हाण बोलची हार्मोनियम सुंदर वाजवतात, अतिशय सुंदर. म्हणजे वाखाणण्या दोघे हार्मोनियम ते वाजवतो त्यांच्यासोबत डबल वाजवत. आता यांच्यासोबत करताना आपण काय करायचं हा एक मोठा प्रश्न. आज म्हटलं हार्मोनियम विषय घेऊन आजचा गजर आपण म्हणतो. हार्मोनियम विषय म्हणजे हार्मोनियम म्हणजे तुम्ही वाद्य बरीच पाहिजे, बासरी म्हणा, शहनाई म्हणा, ही वाद्य आपल्याला स्वर दाखवत. बरोबर. गिटार ही स्वर दाखवत नाही, ती ऐकून ठरवत नाही कोमल कुचल. पण हार्मोनियम हे असं वाद्य आहे विश्वाच्या पाठीवर जेव्हा त्याची पॅरिसमध्ये निर्मिती झाली 1878 मध्ये अलेक्झांडर निवेद नावाच्या माणसानं केली हे वाद्य निर्माण केलं भारतात. त्याला आपण संवादिनी म्हणतो. तर ह्या संवादिनी विषय म्हटला ह्या विषयी आपण एक गजर तयार करायचं. हे वाद्य आपल्याला संगीत कसं शिकवतं. मग ती एक कल्पना सुचली आणि माझ्यात मी एक काव्य माझ्या हातून घडलं. कसं खूप वाजवले रत्नागिरी दशावतार वाजवले बरीच वर्ष. तर बारी हा शब्द हा हे बारा स्वर शुद्ध सा कोमल चरण एक तीव्र ह्या बारा स्वरातून लोकांचं मनोरंजन म्हणजे डबल वारी. शिव्या गळी करणे किंवा आदिवादत्व बोलणं म्हणजे बारी हा विषय नाही. आणि त्याच्यातून मनोरंजन करून परमेश्वराचं नाम असत असं विषय. तर ते पण बारा स्वर मी कसे मंडळी करून टाकले. शुद्ध मध्यम सा
अगदी कोरस आहे, अगदी स्वरात म्हणतो पेटी विषयी खूप आहे त्याचे सहा कडवे खरंच खूप सुंदर बुवा. म्हणजे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो बुवा म्हणून नागदे गाद्यावर जेव्हा मी बसतो तेव्हा दुसऱ्यांना शिव्या शाप देणार दुसऱ्यांची उडी धुणे काढण्यापेक्षा काहीतरी चांगलं सर्जनशील देता येतं हे तुम्ही तुमच्या भजनाच्या माध्यमातून तुमच्या डबलबारीच्या माध्यमातून सातत्याने मानला आणि ते मानलं आहात. म्हणून अलीकडच्या काळामध्ये तुम्ही डबलबारी पासून जो छोटी काय फारकत घेतलेली आहात त्याला का बरं कारण आहे? त्याला कारण आहे आता जी 2020 हा प्रकार आहे खरं हा प्रकार चांगला आहे कमी वेळेत. आता आपल्या माणसाकडे दगदगीचं जीवन आहे, वेळ कमी असतो माणसाकडे, सबबच आहे आपल्याकडे काय वेळ नाही मला प्रत्येक गोष्टी बरोबर चांगल्या कामाला आपल्याला वेळ कमी भेटतोच. तर वेळेअभावी तो 2020 हा प्रकार कोणीतरी केला असेल असू दे कोणी करू दे, पण त्याच्यामध्ये आपण संस्कृती मात्र पूर्ण गेली का गेली संस्कृती. पण हा प्रकार असा झाला की भजन हा गण आणि गौड हा एक प्रकार आहे. लावणी बुलेली अभंगाला माहित आहे तुम्हाला चुनागण, तर हे काही गोष्टी आहेत. या गड पण म्हणजे ही प्रार्थना आपल्या भजनामध्ये ही प्रार्थनेपासून प्रार्थना नमन गजर हा खरा प्रकार नाही आहे. गजर हा गाण्याचा प्रकार नाही, गजर म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करणं हा विषय. पण एखादं गाणं घेऊन एखादा विषय घेऊन ते गाणं तयार करून त्याचा गजर केला गेला त्याच्यानंतर अभंग मग तो नामाचा अभंग असले कडं त्याच्यानंतर गौड आणि कवाली वाटल्यास भारूड. भारूड हा प्रकार होताच पूर्वी पण ह्या 2020 मध्ये सगळे प्रकार गेले आणि फक्त पहिलं एक हे गण नमन त्याच्यानंतर पहिलं रामकृष्ण हे काय असेल ते गाणं रूपाचा एवढंच प्रकार होतो आणि वायफळ बोल आणि वायफळ गाणं हे सगळं पाहिलं. त्याही पेक्षा की पराकोटीला गेलेली तुमची भाषा ह्या गोष्टीमुळे कारण मी परमेश्वर मानतो मी परमेश्वर अनुभव तो कसा अनुभवला हे मात्र सांगू शकत नाही पण मी अनुभव तर कोणतरी सांगू शकतो ना की अनुभवल्याचं तुम्हाला परमेश्वर सगळ्याच गोष्टी अनुभवाच्या धर्तीवर सांगा. काही काही गोष्टी मी काव्यातून मांडल्या आहेत मी परमेश्वर कुठे पाहिजे माझे बरेचसे गजर आहे की परमेश्वर कुठे शोधतोस माणसं असं माझ्याकडे बरेच येत शोध तुझ्या अवती भोवती. कोरोनासारखं संकट आम्ही परमेश्वराने बरेच गोणी काव्य केली दोष कोणाला दिला परमेश्वरा की असं करून अरे आम्ही पण तेवढेच जावं जावं हे म्हणजे मी जेव्हा मी काही ठिकाणी जेव्हा हा गजर सादर केला तेव्हा मी सांगितलं की परमेश्वराला दोष देण्यापेक्षा तू कसा वागतोस हे तू स्वतःच अनुकरण कर आत्मपरीक्षण. तर हा भजनातला जो प्रकार आहे बोलता बोलता आपण कलांनी वेगळी होईल मी भजनापासून का डबल बारीपासून का लागते मी नाही मी बंद केलेलं नाही माझ्या समोर माझ्यासारखाच जर असेल तर निश्चितच मी तोडीस तोड त्याला हे करणार. पण काहीतरी वायफळ गोष्टी घरच्या गोष्टी त्या चव्हाट्यावर म्हणून मांडणं आणि त्याचा बाजार करणं हे मला पटत. खरंच एक चांगला कलावंत एक चांगला भजन सम्राट कसं काय हा डबलबारीच्या क्षेत्रातून किंवा 2020 क्षेत्रातून बाजूला गेला त्याचे तो कारणमीमांसा करताना असं म्हणताय की ज्या गोष्टी वायफळ गोष्टी तुम्ही बोलताय त्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत ते कुठेतरी भजन संस्कृतीला कलंकित करणारे आहेत. कारण तुम्ही जी गादी सांभाळताय ती नारदीय गादी आहे आणि नारद हे मोठे महर्षी होऊन गेले ज्यांनी लोकांना उद्बोधन केलं प्रबोधन केलं मनोरंजनातून ज्यांनी लोकांचे निखळ हास्यविनोद केले मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी गांभीर्याने काही बुवांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण सगळेच असे नसतात काहींच्यामुळे डाग लागतो पण जर आपण जर आत्मपरीक्षण मुळात संतांनी सांगताना मुळात संतांनी सांगताना नामासारखं कलियुगात एकच आपल्याला सांगू शकतं फक्त ना बरोबर नामस्मरण आपल्याला कलियुगात ते संत सांगून गेले आणि नामाचा फायदा काय आहे मी तरी अनुभव म्हणून आम्ही अनुमानाला जाणतो एक आमचा अभंग आहे आम्ही अनुमान सांगतो की आम्हाला कुणाचं कळी काढायचं भेटा. मी तुम्हाला सांगतो माझी वयवर्ष 45 वर्ष मी एकदाही कुठे ऍडमिट नाही त्या परमेश्वराचं नामस्मरण मी आज 11-12 वर्षापासून करतोय एकदाही मी कुठे ऍडमिट झालेलो नाहीये किरकोळ थंडी दाबाची कुठे गोळी किंवा एखादी ते करावंच लागतं शरीरात एवढं. पण हा माझा विश्वास त्याच्यावर नक्कीच नक्कीच आम्ही अनुभवणं सांगतो काय सांगतो आ
इथंच जो जर खरंच भक्त असेल ज्याला आणि अध्यात्म सांगा, अध्यात्म हा विषय संतांचा विषय हा अध्यात्म आहे. अध्यात्म जो जर कोणाच्या मुखातून येत असेल तर त्यांना वायफळ शब्द बोलणं हे पण चुकीचं. खरंच खूप सुंदर बुवा, आपल्या एकंदरीत या सगळ्या मनोगतातून किंवा आपण ज्या प्रकारे भाष्य करता किंवा भजन संस्कृती टिकण्यासाठी बुवा म्हणून माझी जबाबदारी काय आहे, तशी आयोजकांची सुद्धा काहीतरी जबाबदारी असते. आयोजकांनी सुद्धा आपली जबाबदारी जर पाळली तर खरंच सिंधुदुर्गाची जी लोककला आहे दशावतारा भजन ती खऱ्या अर्थाने फुलेल, त्याचा उत्कर्ष होईल, ती वृद्धिंगत होईलच होईल. आणि यांच्यासारखे बुवा जे आज म्हणजे ज्या आपण म्हणूया की थोडेसे बाहेर आहे की मला नको आहे, कारण या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे कल्पना पलीकडच्या असतात, त्याचा खूप त्रास होतो, मग मानसिक असू शकतो आणि तो शारीरिक सुद्धा असू शकतो. आज ते ठामपणे सांगतात की माझं वय 45 वर्ष आहे, मी एकदाही कोणत्याही दवाखान्यामध्ये ऍडमिट झालो नाही. आणि त्याचं कारण ते सांगतायत मी केलेली नामस्मरणाची साधना, म्हणजे नामस्मरण किती ताकदीचं आहे हे त्यांनी आपल्या सातत्याने वादनातून गायनातून लोकांसमोर दिलेलं आहे. बघा असं मी ऐकलंय की आपण भारूड सुद्धा खूप छान सादर करता आणि तुमचं जे नारदाची नारदीय हे जे काही भारूड होतं ते तर लोकांनी डोक्यावर उतरून घेतलेलं. हो, पूर्वीचं असं होतं की मनोरंजनाचं साधनच नव्हतं. आता जसं आताच्या मुलांना निव्वळ मोबाईल घेऊन बसते, आता सगळीकडे तुमच्या घरातील किंवा सगळीकडे तो विषय आहे. कालाय तस्मै नमः, पण जरी असलं तरी आपली संस्कृती सोडता का कुठेतरी एकदा तरी आपल्या मुलानं संध्याकाळच्या वेळी परमेश्वराला नुसतं हात तरी जोडला समजलं. पण ही संस्कृती आपण विसरत जाणार. भारूड हा पूर्वी असा प्रकार, भारूड बहुरूढ ते भारूड त्या शब्दाच बहुरूढ ते म्हणजे एखादी कथा लावायची, एखादी कथा जशी आपल्याला आजी आपली सांगायची, आई सांगायची, एक होता जी काही कथा तशी पौराणिक कथा सांगितली जायची. तसंच जे माझं भारूड त्यावेळी बऱ्याच लोकांनी नारदाची नारद हे भारूड हे माझ्याकडून जेव्हा उतरलं तेव्हा वाचन असं वाचनासाठी पुस्तकं पण नाही मिळत. हा सांगायचा विषय नातूगोवांचं कीर्तन होतं हरिहर नातू, त्यांनी ही कथा सांगितलेली दावापूरच्या भगवती मंदिरात समजलं. आणि त्यांना हार्मोनियम वाजवायला कोण नव्हते, मला बसवलं तेव्हा जवळ बसून ती मी कथा ऐकली. दुसऱ्या दिवशी त्याचं मी भारूड केलं, भारूड बनवून मग ती कथा की नारदाला मोह झाला की हा संसार आपण कसं, नारदाला मोह झाला की बाकीच्यांचे संसार आहे मला संसार करायचा आहे मला. म्हणून तो श्रीकृष्णाला काय सांगतो की मला तुझे 16 सहस्र स्त्रिया ती कुठली तरी देते असं ते भारूड आहे. ते मी त्यावेळीच्या बऱ्याचशा म्हणजे आता बघा आता बोलता भारूडावरून विषय आहे की पूर्वी भारूड या विषयाला इतर गाण्याच्या तारी लावण्याचा वाव नव्हता. आता पूर्ण भजनाचा ऑर्केस्ट्रा आता अगदी सुरुवातीला बसल्यापासून अमुक गाणं की ते एक गाणं फरमाईच असणार की बुवा आपल्या पदरची चार आली तो म्हणता म्हणता ते गजर हा विषय राहतो बाजूला आणि मग 2-3 मिनिटातच गजर होतो तुम्ही पाहिलं असेल. आणि हा असो याला त्याला जे परवडतं त्याला करावं. आपण फक्त काय माझ्यासमोर जर कोण माझं जर तुम्हाला वारी हवीस तर माझ्या सरकार घ्यावं हे माझं प्राज्य की थोडीच तोड होऊ दे एक वेळ भले मला माझ्यापेक्षाही चांगला ठेवा मला शिकायचं ही माझी गृह. त्यामुळे असं झालेलं आहे एका अशा वारीमध्ये कदाचित माझी ती युट्यूबला पण वारी आहे जिथे मी चांगले चांगले लोकांना दिलं पण समोरच्यानं काय त्याचा वेगळं म्हणजे वेगळ्या भाषेत. आता लोक वारीला 800-900 बऱ्याच प्रकारचे लोक असतात, ओरड शिट्ट्या मारणारी 10 जण असतात पण जाणकार जरी त्याच्यातले 10 असले तरी दुसऱ्याची जाणकार चांगल्या गोष्टी चांगणार. बरोबर मी अनुभव घेतलेला मग अशी तुम्ही याचा विषय बोलत आयोजकांविषयी. आयोजक हा मी ज्या ठिकाणी मला ऐकलं त्यांना माहित आहे हा माणूस वारे कसं बोल बरेच ज्या मालवणला मला एक चांगला प्रतिसाद मिळाला मालवण त्याने सांगितलं बोला तुमचं गायन तुमचं जेवढं सुंदर काय देता येईल तेवढं द्या. तेव्हा तू कसबचा विषय अगदी ऐरणीवर आलेला होता, 26-11 तो ऐरणीवर आलेला होता, फाशी दिलेली होती कसाबला. त्याच्यानंतर माझ्या तू कसाबचा विषय माझ्याकडे गजरात आहे, मी मुंबईला असताना तू गजर एक मांडलेला मुंबईकरांसाठी मालवणी निरोप पाठवला माझी पहिली बारी भांडुपला विरुद्ध बुवा लक्ष्मणपुरम शिवाजी महाराज आणि अफजल खानची भेट असं का म्हटलं तर स्टेजवर जेव्हा दोघांना उभं केलं गेलं तेव्हा लक्ष्मण गुरु माझ्या एवढे उंच मला असं बघावं लागलं तर ती बाजू म्हणजे खरं पण त्यांनी अपशब्द दुर्गा गरुमोहनचा वारसा चालवत आहेत ते त्यांचे शिष्य आहेत पण अपशब्द कधी त्यांनी नाही सुंदर म्हणजे तेवढंच प्रोत्साहन दिलं त्यांनी
आणि त्या बारीमध्ये चांगले ते चांगल्याचं नाव घेतलंय अजायला काहीच हरकत नाही. तर का ते आत्ताही आत्ताही पर्यंत चांगल्या गुरुवर बसा सांभाळते. तर तिथे मी तो विषय मांडलेला. त्याच्यानंतर मी सैनिकांसाठी आम्ही रात्रीची बिंदास भजनं करतोय, आपल्या घरात बिंदास झोपतोय, आपली मुलं झोपतात, हे केवळ पण सैनिकांसाठी आम्ही पाकिस्तानला काश्मीर देणार नाही, ही मांडणी मी माझ्या गजरातून केली. कळलं असं विषय होतो. घाबरू नका, आम्ही आमच्या हातचा टाळ मृदुंग टाकून भले शस्त्र हाती घेऊ पण तुमच्या हाती येऊ, असा उल्लेख मी त्या गजरामध्ये केला. आणि मला पहिल्यापासून जे नाही ते द्यायचं बकवास सारखा विषय सुद्धा मी गजरात आणला. अवळदेव वाद्यांची निर्मिती अवळदेव वाद्य कशी झाली, अवळदेव म्हणजे जेवढी चर्म वाद्य तो पौराणिक विषय, ती एक पौराणिक कथा आहे. विस्तृतपणे करून सांगेल कारण का मी अभ्यास करूनच सांगतो हे पहिल्यापासून मी. नाही बघा खरंच खूप सुंदर, म्हणजे तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमचं नारदीय कीर्तन, म्हणजे ते नारदी म्हणून जे काही तुम्ही भारूड केलेला त्यांचं अनेकांना आजही वेळ आहे आणि आज आपण योगायोगाने का असेना आमच्या भेटीला आलेला आपला मूल्य वेळ आम्हाला देतात, त्यामुळे जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्याची ही संधी मी तर सोडणार नाही आणि त्यामुळे मला त्या ऐकायला आवडेल. कारण जे भारूड लोकांनी उपून धरलेलं होतं अगदी जनसामान्यामध्ये, म्हणजे एकनाथाने जे बहुरूढ ते भारूड असं म्हटलेलं होतं ते नारदीय भारूड नेमकं तुम्ही कसं लिहित आणि आपण अगदी कीर्तन आहे, दशावतार आहे, भजन, त्याचबरोबर डबल बारी या सगळ्या माध्यमातून आपण सातत्याने लोकांना आनंद देण्याचं काम केलेलं आहे, लोकांना खूप मनोरंजन देण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे ते भारूड आम्हाला ऐकायचं आहे. आता त्यावेळी ज्या प्रसिद्ध चाली होत्या त्या चाली त्यावेळी त्याच्यात वापरलेल्या होत्या भारूडा विषय. मोठी माणसं, मध्यम वयाची माणसं सगळ्यांची आवडी जातात. आता ही चला मुलांनो आज पाहूया हे चालू आहे, ही चालू आपण शुद्ध मनाला मला संसार करण्याची झाली.
लग्न करायचंच आहे, संसार संसाराचा मोह झाला, नारद संसार मला सजायचं थाटायचं आहे. आता ब्रह्मचारी नारदाला संसाराचा मोह झाला हे कृष्णाला समजलं, समजलं ठीक आहे मग तुला बघूया ना कुठेतरी. मग वधू पाहणं सुरू झालं, वधू परीक्षण सुरू झालं सगळीकडे. दुसऱ्याची बायको मागणे एवढी मदत तुझी गेली आणि ती साक्षात कृष्णाची. तर ठीक आहे तो म्हणतो आणखी मला कोण देणार नाही, आता तुझ्या 16 सहस्त्र आहेत एक दे असा विषय होतो. मग त्यानंतर काय होत, कृष्णा म्हणतो ठीक आहे तुला बायको पाहिजे, माझ्या 16 सहस्त्र बायकाचे एक बायको, एक माझी बायको तुला मी दिली, ज्या ज्या जा असं झाली प्रत्येक माझ्या स्त्रीच्या महालात जाऊन छो, जिथे मी नसेल ती तुला घे झालं बाबा. आणि त्याच्याप्रमाणे तो नारद जातो तो जिकडे तिकडे काय कृष्ण दिसतो. कृष्ण कुठे नाही असं एकही सतन नाही. 16 सहस्त्र स्त्रियांची पूर्वी हे होणार थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, मी बरीचशी गाणी गाळतोय आहे मोठं कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. नक्कीच ज्यांनी अनेक भजन ज्यांनी डबल वाऱ्या रंगवल्या आणि जे व्यसनांपासून पराधीन राहिले आणि आपल्या गुरुचा वारसा सक्षमपणे सांभाळणारे या ठिकाणी कदम बुवा आज अनेक शिष्य घडवत आहेत. शिष्यांच्या माध्यमातून ते अनेक व्यासपीठावर आपल्याला सातत्याने फिरताना दिसत आहे. खर तर गुरु कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचे आपले मुलाखत दाते या ठिकाणी. थोडस रुक्मिणी काय बरोबर होते, पीडा बरोबर होते. नारद म्हणे एक चान्स गेला आणि भामेच्या द्वारे आला, अशी मजा असते. पण म्हणजे आता हा एक चान्स गेला भामेच्या येतात तिथे पण काय करावं. नारद ताई भामेच्या सदनात तेथे ही श्रीहरी मोर पक्षी आणि तुमचं एवढं भारूड ऐकल्यानंतर सुद्धा आमची तृप्ती झालेली आहे. म्हणजे आता जर इतकं तुम्ही भारूड मांडताय म्हणजे आज कोणत्या प्रकारचा माहोल नाही तरी पण इतकं छान सजवताय आणि जर तो माहोल असला तर तुम्ही काही पण किती सुंदर ते सांगितलं. ती एक मजा वेगळी असते आणि मी सांगतो ना की आम्ही करत तो आमच्याकडून आम्ही अशी परिस्थिती होती एक दोन वेळा मी ताफाडं फणफणत होतो आणि पेटीवर बसलो. अतिशय बिकट परिस्थिती पण कधी असं अडथळा आला नाही कारण का विश्वास त्याचा पूर्ण आणि होणार. कलाकाराला काय नाही फक्त त्यांना ते मनापासून केलं पाहिजे. अगदी गोवा खरंच किती गोष्टी तुमच्याकडून शिकाव्या आणि किती गोष्टी तुमच्या माध्यमातून लोकांना वाटाव्या ते आता मला कळत नाहीये. आपण अनेक गोष्टी या भजनाच्या माध्यमातून लोक प्रबोधनावर मांडलेल्या आहात, अनेक गोष्टी तुम्ही गजराच्या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी तुमची भजनं असतात त्या त्या ठिकाणी सातत्याने लोकांची गर्दी उसळलेली असते. मला जाणून घ्यायला आवडेल ही गर्दी का उसळलेली असते कारण मूर्ती एकदमच छोटी आहे. गर्दी एवढ्यासाठी असते की त्यांना माहीत असतं की यावर्षी काहीतरी बोर्डचा नवीन विषय असतो, नवीन विषय आपल्याला ऐकायला मिळणार आणि नवीन काहीतरी असं नवीन म्हणजे नवीन चाली मी वापरतो नाही असं नाही. भजनाला मी
कधी अभंगाला सोडून, अभंग सोडून पहिलं सुरुवातीचं नोटेशन वगैरे सगळं क्लासिकल ड्रेसने, फक्त मी गजरासाठी आणि गवळणीसाठी क्वचित मालवणी मागू असेल कोणाला काय, तर त्याच्यासाठी मी मात्र राखीव पिक्चर चालीचा ठेवतो, बाकी मी पिक्चर चाली सहज समजेल. आणि त्याही मात्र त्या पिक्चर चालीही करताना मग तुम्हाला ते करतो ते सांगू असं वाटतं मुद्दा मुद्दा. देवगडला माझी डबल पाहिजे माझ्या संदीप लोके लोके बॉस आणि त्यावेळी ते फेमस गाणं होतं शिला शिला की जब. अरे बाप भजनात त्याने म्हणायचं परमय शिला की जवानी म्हण. आता शिला की जवानी म्हणत म्हटल्यानंतर अरे बापरे एवढं ते गाणं म्हणजे त्या टाईपचं गाणं भजनात म्हणणं मला मला कळलं. त्या चालीवर मी तुम्हाला काहीतरी आपलं गुण म्हणून आणायचे माझ्या तोंडातून गेलेले शब्द बघा. रामकृष्ण मला हे पहिलं रस म्हणजे एखाद्या गाण्याला कंपोज करायचं ताल द्यायचं तो माहोल उभा राहील. माळीण गावाचं जेव्हा घटना घडली तेव्हा माझ्या सहज असं गाव ह्याच्यातून गेलेलं एक गाणं माळीणचं ते पूर्ण गाव उद्ध्वस्त झालं 3 जुलैचा दिवस होता तो. त्यावेळी माझ्या दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसतंय की पृथ्वीच्या पोटामध्ये गरम झालेला हा माळीण गाव लोक त्यामध्ये गांधी गेलेली होती आणि तो एकंदरीत चित्र करत असताना त्याला पुन्हा तुम्ही एक गजराची ठेवून दिली की धाव उंबे धाव म्हणजे आता तू जे वाचू शकतो आम्हाला आहे हा तर ते परमेश्वर आहे. काही काही असं मी आहे जेव्हा केरळचा विषय घडला महापूर केरळ नष्ट केलं केरळचा विषय जेव्हा घडला तेव्हा मी उलट केलं की परमेश्वराला काय करायचं नाही आपण दोष द्यायचा नाही दोष द्यायचा नाही हे का घडलं याचं निरीक्षण माणसं कर असं मला सांगायचंय त्याच्यातून. मग तो केरळचा जो विषय घडला ना त्याच्यावर नकळत माझ्या याच्यातून मी ते काव्य लिहिताना उलट केलं. असा
गोष्टी आपण निसर्गाच्या आपण चक्रामध्ये इंटरफेअर केलं आणि पूर्णपणे निसर्ग चक्रपणे बिघडलेले आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगायला आणखी ते पर्यावरणाच्या दृष्टीनं हे केलं कशा प्रकारे आपली प्रगती करून व्हरायटी दाखवू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भेटीला आले आजचे कृष्णा कदमबुवा. खरंच वारंवार तुमच्याबद्दल काय बोलायचं हा प्रश्न मला पडलाय, कारण असं म्हटलं जातं की शब्दांनाही कोणी पडावी अशी काही माणसं असतात. खरंच आपण भाग्यवान असतो जेव्हा ते आपली असतात. आपण सिंधुदुर्गाचं रत्न याबद्दल आम्हाला आपला नितांत आदर आहे, नितांत अभिमान आहे. व अशा अनेक गोष्टी तुम्ही केल्यात. मला असं की तुम्ही स्वतः एक उत्तम अशा प्रकारचे सर्जनशील कवी आहात. त्याचबरोबर ती सरस्वतीची देण आहे. त्याचबरोबर तुमची भार्या अर्थात पत्नी सुद्धा खूप छान अशा प्रकारचं रेखाटन करत असते काव्याच्या माध्यमातून. तुमचा एक चिरंजीव जो आहे तो सुद्धा या कला क्षेत्रामध्ये माहीत आहे. एकत्रित तुमच्या घरातली परिस्थिती ही कलाप्रेमी व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला त्यांनी मदत कशी केली? आता माझी पत्नी किरण, किरण तिचं ना, तिला सुद्धा खूप अभ्यास तिचा वाचन भरपूर तिचं. एखादा मुद्दा जर माझ्याकडून मिस झाला तर क्लासरूमच्या पलीकडे किचन रूम, म्हणजे क्लासरूमच्या पलीकडे किचन रूम. आणि मी सांगताना समजा चुकलं हो ते असं नाही ना, ते असं होतं अमुक पॉईंट नंबर वर बघा एवढीच आहे. प्लस काही शब्द म्हणजे काव्य लिहायचं झालं की तिला अलंकारिकता भाषा 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 शैली चांगली पाहिजे. भाषेला महत्व आहे काव्यात. काव्यातले शब्द हे काव्याप्रमाणे यमक जोडले पाहिजे. मग बऱ्याच वेळी ती मदत करेल. आता काय करायला माझा असा अट्टहास असतो की अमुक आता दुर्गा राग आहे, मग दुर्गा रागावरच दुर्गादेवीवर कवणच करायचं. सरस्वती राग, मग सरस्वती रागाचं कवण माझ्या मिसेसने लिहिलं. सरस्वती सरस्वती राग असा आहे. मुक्त प्रांगणामध्ये ती खूप सुंदर आहे. आणि तुमचा मुलगा सुद्धा या कलेच्या क्षेत्रामध्ये अगदी माहीर आहे. अगदी तुमची जी कौटुंबिक सांगायचं खेद वाटतं एक विषय स्पष्ट होतो, मी माझ्या मुलाला भजन क्षेत्राकडे जाऊ नको मला सांगावं. हा दुर्दैवाचा विषय आहे. काय सांगावं लागलं, तू भजन क्षेत्राकडे न जाता तुला वाटेल ते कर, म्हणजे संगीत क्षेत्र. आता तो पाश्चिमात्य वेस्टर्न संगीतचं सगळं हे करतो, कीबोर्ड प्लेअरिस्ट आहे, चांगल्या चांगल्या लोकांसमोर त्याचं सहवास घ्यायचं. अर्थात मी त्याला सांगितलंय की हे तुझं भाग्य आहे, पण पाय जमिनीवर ठेवायचे असतात आणि आपल्याला शिकायची भावना ठेवून जायचं. पण अजूनही आमच्या सांगण्यात आमची मुलं आहे. तर मग हा वारसा आम्ही दिला, परमेश्वरानं दिलाय, आम्ही तो टिकवायचा आहे. बघा आता एक खोचर तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटेल. तुम्ही
स्वतः भजन सम्राट आहात, तुम्ही स्वतः गुरु आहात, तुम्ही अनेक डबलबाऱ्या केलेल्या आहात, भजनाच्या माध्यमातून अनेक लोकांना आनंद देण्याचं काम केलं आहात, आणि आज तुम्ही एक पिता म्हणून तुमच्या मुलाला सांगताय की तुम्ही भजनाच्या क्षेत्रामध्ये जाऊ नको. हा, त्याच कारण असेल. बरोबर बरोबर, तुम्ही अगदी प्रश्न बरोबर. जे मी भोगलं तर सांगतो मी विषय टीम वर्क. भजन हा टीम वर्क विषय आहे मोठ्या वेळ. अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा पेटी नव्हती माझ्या वाडीतल्या मुलं, तेव्हा माझ्या वाडीतली मंडळी असायची काळसे, अगदी वाळू काढून हार्मोनियम खरेदी केली. अगदी बघा, म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केला आहे. परमेश्वराची साथ होती, वाळूच काम करून पैसे गोळा करून हार्मोनियम घेतली, त्याच्यानंतर भजन मंडळ करून उभं केलं आणि त्याच्यावर हे सगळं हे झालं. आणि त्याच्यात बऱ्याचशा खस्ता असतात, ज्या बोलता येत नाही, ज्या आम्ही तेव्हा सहन केलं, सुखद वाटलं. ते सुखद सुखद वाटलं म्हणजे काय, ह्या एका विषयात लोकांनी आमची वाह वाह केली, ह्या एका चटके आपण चटके खूप ह्याच्यात सुख कमी म्हणजे नॅचरली आणि चटके जास्त, पण चटके सहन करण्याची ताकद आमच्यात होती. परमेश्वराने सुदैवानं आम्हाला दिली, मुलात कदाचित ती नसणार. बरोबर, त्यामुळे विपर्यास होऊ नये. आणि मी माझं बाप सवय भेटावं हे माझं वाक्य, माझ्यापेक्षा मी जर मला जे जमलं नाही ते तू करायचं. शाबास, खूप छान. आता त्याचं सांगायचं म्हणजे लोक एवढं म्हणजे दिल्ली सातारा सांगली पासून त्याला एवढं नव्हतं, कारण काय एक कीबोर्ड मध्ये टोन तयार करून एडिट करून टोन तयार टोन्स जे असतात सत्ता सारंगी त्यासारखे मूळ वाद्याला मिळतील असे मिळतील मिळतील असे एवढे तो टोन्स तयार करतो. मग त्याचं एक ध्येय वेगळं आहे, स्किल वेगळं. हा, त्याला मी सांगितलं तुझ्या ह्याने चल, तू संगीत हा विषय तू ठेव, त्याला पूर्ण आता संगीतच विषय निवडलेला आहे म्युझिक, पण त्याचं ध्येय वेगळं. आणि भजन हे फक्त मर्यादेपुरतं, मर्यादे म्हणजे जिल्ह्यापुरतं, महाराष्ट्रापुरतं, कोकणापुरतं राहतं. आता हा विषय सगळा बाहेर आहे. खरंच बघा, खूप छान. म्हणजे पण मी त्याला शास्त्र सोडायला सांगितलं, शास्त्र शास्त्र पाहिजे, शास्त्र शिकलं पाहिजे. आज त्याला संगीताच्या विषयावर हे सॉरी प्रवेशिका पूर्ण परीक्षा, तीन परीक्षा पूर्ण झाली आहे. बुवा खरंच खूप सुंदर दूरदृष्टी ठेवून तुम्ही तुमच्या मुलाला या संगीत क्षेत्रामध्ये वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देतात, त्याबद्दल पालक म्हणून आणि बुवा म्हणून तुमचे आभार. आणि थोडस तुम्ही का नको हे सांगत असताना मला अनेक गोष्टी त्या अनुषंगाने कळल्या. सगळ्याच गोष्टी सांगायच्या असतात, सांगायच्या म्हणजे काही काही गोष्टी आपण जाणून घ्यायच्या, कारण समोरची लोक ही प्रगल्भ आहे तिथे जाणती. बुवा आपण अनेक लोकांबरोबर सातसंगत करत डबलदाऱ्या गाजवल्यात, रात्र छान लोकांच्या सजवल्या, यामध्ये डॉक्टर दादा परब असतील, महेश सावळे असतील, असे सगळे तगडी लोक आहेत, खूप मोठी माणसं आहेत. आणि त्याचबरोबर भगवान काळसेकर याला सुद्धा तुम्ही घडवण्यामागे किंवा तुम्हाला त्याने साथ संगत देण्यामुळे खूप मोठी. आम्ही शिकताना दोघे एकत्र शिकलो, कारण सरांकडे तो दगा जपला शिकायला यायचा, ते बकवास हे वाद्य कमी होतं, दगा जपल्यासाठी एकत्र. आणि पहिल्यापासून एकत्रच आम्ही सगळं 15 मात्राचं नोटेशन बसवलं, 13 मात्राचं, 11 मात्राचे जे म्हणजे अडक हक्की अशी काही काही नोटेशन आम्ही एकत्र बसून बसवलो. एका हाताने टाळी वाजत नाही, संगीतकार दोन असतात, एक रिदम साईड आणि एक स्वरम साईड असं असत, त्यामुळे ही जोड असायच. मग किती वर्ष तुम्ही एकत्र काम केलं? बरीच वर्ष, बरीच वर्ष. त्यामुळे काही काही मध्ये मध्ये कालखंड सोडून आम्ही दोघे जर एकत्र होतो, भगवान श्रीकृष्ण जेव्हा आम्ही नाटकाला संगीत द्यायला जातो, संगीत नाटक तेव्हा व्हायची, तेव्हा असंच नाव द्यायचो संगीत. हा, म्हणजे बसवलेली पडदे नाटक असेल ना, त्यांना संगीत दशावतार तुम्ही बरीच वर्ष काय कसं काय होतात, कोण कोणी साथ दिली? दशावतार ही एवढी सुंदर कला आहे की अगदी वाखाणण्यात होत, सिनेमा सृष्टीपेक्षाही वेगळी जरी ती कशी तरी वाटत असली तर अगदी हृदयाचा ठाव घेणारी. मी बरीच वर्ष त्याच्यामध्ये काढली दशावतारामध्ये, रगलेल्या तोंडानं माझ्या घरी आलो, तो तुमचा प्रॉब्लेम झाला चला, पण कुणाला नाही म्हटलं. एकदा मात्र असं झालेलं आयुष्यात म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा शिकायला थोडासा इगो कुठेतरी माझा हे झाला आणि मला पहिल्या वेळी बोलवायला आलं असं तर नाही मला येत नाही दशावतार असं मी सांगितलं, क्लासिकल काय असेल ते वाजले. पण असं हेच वाक्य मी जेव्हा सरांना सांगितलं, मी असं सांगितलं तेव्हा मला सरांनी जे हे सांगितलं की असं नाही करायचं, कोणाला पडलेला वेळ असतो तो वेळ आपण न्यायचा. तेव्हापासून कोणीही जरी आलं, किती वाजता जरी आलं पोहोचला उठून मी लगेच जातो, कारण ती सेवा आहे. खूप छान. हो हो हो, पण ते काम कुठेतरी आमचे पेले गेले म्हणून जमल नाही.
कोण होतं तुझ्या बरोबर दशावतारामध्ये? म्हणजे जास्त कोणाच्या सहवासात संगीत परवळेकर, संतोष परवळेकर म्हणून माझ्यासोबत पक्वासाठी असायचे काय, आणि संतोष परवळेकर, गोविंद परवळेकर झांसाठी असायचे. त्याच्याशिवाय आमच्या त्रिकुटाशिवाय आम्ही कुठे गेलोच नाही. कोणी कोणते असायचे? बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य म्हणून कोळम त्यांची, कसालची ओंकार दशावतार नाट्य म्हणलं त्या ठरे, आणि इतर बऱ्याच नाट्य म्हणजे थोडक्यात तुम्हाला दशावतार आहे. पांढरी चार पट्टी वाजवायची असते, पांढरी चार मध्ये जी मजा आहे ते ऐकायलाच हे वाटत. एखादं झलक दाखवलं खुशाल प्रवास करत असताना कमी तिथे अरे वाचा तिथे कोण, अगदी सांगायची गोष्ट म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे कोण नाही. खरंच ही तुमची वृत्ती खूप छान आहे, तुमच्या गुरुंना सुद्धा धन्यवाद. गोवा ह्या कलेच्या प्रांगणामध्ये मुक्तपणे राजवंशासारखे तुम्ही आता संचार करत असताना तुम्ही एक आता जुने जाणते गोवा, भलेही वयाने तुम्ही लहान आहात पण वयाच्या 11-12 वर्षे तुम्ही डबलबारीच्या क्षेत्रामध्ये किंवा भजन क्षेत्रामध्ये तुमची सुरुवात केलेली आहात. मग त्यामुळे अधिकार वाढीनं हे भजन क्षेत्र चांगलं व्हावं, वृद्धिंगत व्हावं, लोकांना ते आवडावं, त्यातून प्रबोधन व्हावं, या सगळ्या गोष्टींचा चलाचल विचार करून काय सांगणार? सांगण्यासारखं आहे ऐकावं किती जाणार आणि किती जणांनी ते उतरवं हे ज्याचं त्याच्यावर आहे. बरोबर. पण आता तुम्ही म्हटलं जुने जाणते म्हणून वयाच्या 12 वर्षात माझं वय आज 45 असलं तरी बरेच मी माझं आयुष्य ह्या कलेमध्ये अडकलेलं आहे आणि जेवढं जमेल तेवढं पुढेही असणार. पण आजच्या ह्या ह्याच्यामध्ये या भजन क्षेत्रामध्ये मला अगदी प्रावीण्याने ही गोष्ट सांगायची की संस्कृती, भारताची आपली ही संस्कृती आहे, ही संस्कृती टिकवणं फार गरजेचं. भले आपण कितीही उच्च पदावर गेलो, चांगल्या पदावर जाऊन पोचलो, तरी काही गोष्टी ह्या आपण सांभाळायलाच पाहिजेत. मान्य आहे की काला तस्मै नमः कालाप्रमाणे चाला, पण एवढंही नव्हतं भजन हा शब्दच राहतो बाजून. आजच्या जर भजन सामणा हा विषय असेल, डबल बारीचं भजन बारीचा सामना हा शब्द, मग भजन काढूनच तिथे मला वाटतं नुसता सामना म्हणून शब्द घ्यायला हरकत नाही. एवढं काही गोष्टी होतात. परमेश्वराचं फक्त एक नामस्मरण केलं जातं, नंतर कला दाखवल्या जातात, ऑर्केस्ट्रा होतो भजनाचा. ठीक आहे, अमुक राग घेतलं त्याचं एखादं गाणं ठीक आहे, पण ती सगळी जोडून सगळं ते पण थोडंसं मला खटकलेलं आहे. आवडणाऱ्यांना आवडू दे पण मला हा विषय खटकलेला आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी वायफळ जास्त केल्या, शिकण्यासारखं काहीच नाही. जोक्स करणं किंवा हे करणं मी बऱ्याच ठिकाणी सांगितलं, जोक्स हा माझ्या बारीतला विषय नाही, जोक्सचं क्षेत्र वेगळं आहे.
मिमिक्री साठी म्हणून तुम्ही तो स्टेजवर स्पेशल प्रोग्राम ठेवू शकता. एकाच दुसऱ्यापला चुटकुला सांगणं एक ठीक आहे, पण सांगण्यासाठी बोलताना आपण विनोद कितीतरी करू शकतो. नक्कीच नक्कीच, बोलता बोलता विनोद किती, अगदी कमरेखालचे विनोद भयानक झाले. भजन हे दारापर्यंत आलं ठीक होत, ते बेडरूम पर्यंत पोहोचलं, उमऱ्यापर्यंत आलं ठीक होतं, पण बेडरूम पर्यंत गेल्यानंतर तो हा विषय मला मात्र तो असह्य झाल्यामुळे मी तशा माणसांना सोडून बारी करण्याची माझी तयारी ठेवली. आपण आता समारोहाकडे जाणार आहोत. समारोहाकडे जाण्यापूर्वी मला अजून एक तुमच्याकडून गाणं ऐकून घ्यायला आवडेल की आपण वालावल मध्ये एक गाणं सादर केलं होतं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, आठवतंय का बघा? आणि त्या गाण्यानं भलताच म्हणजे कदम बुवांना एका वेगळ्या उंचीवर ते गाणं घेऊन गेलेलं होतं. ते दिवाळीसाठी त्यावेळीच साजनजी खरा हे गाणं गाजलेलं होतं. मी दोन दोन गोष्टींना मात्र पिक्चर चालसाठी राखूनच ठेवायचं, गजर आणि गवळण. गवळण मालवणी किंवा गजर मालवणी, मालवणी हल्ली हा प्रकार मी थोडा सुरू केला. मालवणी सांगायची गोष्ट, मी गजर केला मालवणी, तो गजर आहे. तू आशीर्वाद, तू आधार.
बरोबर म्हणजे प्रत्येक तुमचं गाणं त्या गाण्यामागची तुमची जी लय आहे ताल आहे किंवा तुम्ही ज्या प्रकारे ते गाताय निष्ठेनं श्रद्धेनं भावनेनं त्या सगळ्याच गोष्टी मनाला टच करणार आहेत. आपण बराच वेळ बोलतो आहोत आणि त्यामुळे कुठेतरी आपलं गरजेचं आहे की मैफिल संपू नये असंच वाटतं. आपण कुडामध्ये आहोत आणि कुडामध्ये आपण खास या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बघण्यासाठी म्हणा किंवा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रहारचे निवासी संपादक सन्माननीय वायगणकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्यावर त्यांची टीम सुद्धा इथे उपस्थित होती. म्हणजे कलाप्रेमी व्यक्तिमत्व कसं असतं किंवा कलाप्रेमी व्यक्तिमत्वांच्या सोबत राहण्याचा सहवास मला प्रहारच्या माध्यमातून मिळाला. त्यामुळे प्रहारच्या टीमचे मी वैयक्तिक आभार मानतो की तुमच्यासारखे दिग्गज माणसं त्यांच्या बरोबर बसण्याचा योग मला ह्या प्रहार सातत्याने देत असतो आणि त्याच्यातून अनेक गोष्टी आपण घेत असतो. व आपण या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात. आपण अधिकारवाणीने काही गोष्टी सांगितल्या आणि आपण समारोपाकडे जात असताना मी तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या भावी वाटचालीसाठी तुमच्या मुलाच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही पुन्हा एकदा डबल वाईच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला यावं. आपण जे व्यक्त झालं हे व्यक्त असताना काही मतं रोखोक होती अर्थात ज्याला पटतील ते स्वीकारतील ज्याला पटणार नाही ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतील. कारण जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष करणं चुकीचं आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गुवा एक मोठमोठी दिग्गज व्यक्तिमत्व तुमच्या भेटीला आपण सातत्याने प्रहारच्या माध्यमातून आणणार आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी लाईक करा. अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला बघताय. तुमचं गाव जर आम्हाला कळलं तर अधिक प्रकर्षाने आम्हाला कळू शकेल. आणि तुमच्या कॉमेंट ज्या काय असतील त्या त्या चांगल्या असू द्या वाईट असू द्या त्या बिंदास्तपणे टाका जेणेकरून आमच्या बुवा किंवा अशा गोष्टी असणं गरजेचं आहे. आता आता मी पण सांगू शकतो की भजन ह्या विषयाचा अत्यंत माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. भजन हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. बारी हा सुद्धा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. फक्त एवढंच की नव्या युवकांनी आपण थोडीशी आपली संस्कृती जपू. परमेश्वराचं नामस्मरण जे पाहिजे निश्चितच आज नाही पण काही दिवसांना तुम्हाला निश्चितच समजतील निश्चित तुम्ही अनुभवाल. त्यामुळे काही गोष्टींना बाजू देण्याचा प्रयत्न करा. आम्ही आमच्या परीनं तुम्हाला सांगतोय. विशेष करून एक महत्वाचा मुद्दा मी जाता जातो सांगतोय की प्रत्येक शिष्याच्या गुरुनं ही मात्र गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं गुरु काय करतं आपला विद्यार्थी काय करतोय तो ह्यावर बाप म्हणून एक वडील म्हणून गुरु म्हणून त्याचं वचन असणं आज गरजेचं आहे. कारण का चांगल्या चांगल्या गुरूंचे शिष्य सुद्धा अगदी वाहताना बघून कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो की हा याचा शिष्य असेल काय असं अशा प्रकारचं हे होऊ नये. हा ही भजन कला अतिशय सुंदर आहे. कोकणची संस्कृती आणि कोकणचा भगवा झेंडा हा भगवी पताका आपण फडकत ठेवायचा आहे आणि त्यासाठी काही गोष्टींचा तारतम्य ठेवा. अधिक होणं जर मी काही बोललो असेल तर थोडासा अधिकारवाणीने बोलू शकतो मी असं मला वाटतं. कारण का तुम्ही माझे प्रेक्षक आहात. आतापर्यंत तुम्ही मला सांभाळलेलं आहे. माझ्यासाठी तुम्ही आलात म्हणून एक अधिकारवाणीनं थोडस वचक ठेवून थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला की भजन क्षेत्राला सांभाळा. त्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लावू देऊ नका. ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि आज या ठिकाणी प्रहारने ही मला अतिशय सुवर्ण संधी दिली. मला व्यक्त होण्याची संधी दिली. महत्वाचा विषय हा आहे की व्यक्त होण्याची संधी दिली. त्याबद्दल मी प्रहारचे माझ्या भजन मंडळातर्फे माझ्या भजन मंडळातर्फे माझ्या संपूर्ण कुटुंबातर्फे मी त्यांचा आभार म्हणतो. धन्यवाद भाऊ. अर्थात सुरुवात तुम्हीच केलेला भालचंद्र महाराजांच्या अगदी गाण्यापासून आणि आता शेवट सुद्धा तुमच्या भैरवीने व्हावा. तुम्हाला जे काही भैरवी आवडेल किंवा जे काही तुमचं गाणं आवडत असेल ते तुम्ही प्रेक्षकांच्या समोर ठेवावं. प्रोग्राममध्ये म्हणत नाही माझं मी एक वैशिष्ट्य ठेवलेलं आहे. भैरवी न म्हणता मी तोडी वगैरे असं राग हे करतो. कारण काय कुठल्या गोष्टीचा शेवट करणं हा मी माझ्याकडून ठेवलेलं नाही. त्यामुळे भैरवी मी शक्यतो म्हणत नाही. बऱ्याच ठिकाणी खुल्या मनानं सांगितलं. मी तुम्हाला ऑप्शन दिला आवडतं तुम्हाला.
वेळ करून आलात, आमच्याशी मुक्तपणे व्यक्त होत घालात. तुमच्या पुढची पिढी वाटलीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. या ठिकाणी रसिक बाई बाबांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ जर बघायचे असतील तर आमच्या नक्की पुन्हा एकदा आमच्या चॅनलला त्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या कॉमेंट्स आहेत त्या नक्की आम्हाला पोहोचवा, त्या आमच्यासाठी खूप प्रेरणादायक असतील अशी तुमच्याकडे विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. मनपूर्वक आभार असं, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.